मालिका आणि सिनेविश्वात स्वतःची ओळख मिळवल्यानंतरही काही कलाकार आज फारसे दिसून येत नाहीयेत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री मेघना एरंडे. ती सध्या काय करते जाणून घेऊया. मेघनाने आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. तिने छोट्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. टाइमपास सिनेमात तिने साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. फक्त अभिनेत्रीच नाही तर मेघना प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. अनेक मोठमोठे सिनेमे आणि प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर्सना तिने आवाज दिलाय. बाहुबली या साऊथ ब्लॉकबस्टर सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी तिने शिवगामी या पात्राला आवाज दिला होता. तर डोरेमॉन नॉडी यासारख्या लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेल्या अनेक कार्टून्सना तिने आवाज दिलाय. कलर्स मराठीवर सुरू झालेल्या सिंधुताई माझी आई या मालिकेच्या प्रोमोमध्ये सिंधुताईंच्या छायाचित्राला मेघनाने आवाज दिलाय. सध्या मेघना कोणत्याही सिनेमात किंवा मालिकेत झळकली नाहीये, पण तिचा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून प्रवास अगदी उत्तम सुरू आहे. यासोबतच ती उत्तम निवेदिका सुद्धा आहे. तिने अनेक शोजमध्ये सूत्रसंचालन सुद्धा केलंय. सध्या ती तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवतीये. तसंच तिचं व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून करिअर सुद्धा उत्तम सुरू आहे. तुम्हाला आजवरची मेघनाने साकारलेली कोणती भूमिका आवडते आणि तिचं व्हॉइस ओव्हर क्षेत्रातील काम तुम्हाला आवडतंय का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.